कथेचे नाव पैज, भाग 5, हॉरर स्टोरी। भूषण बऱ्याच वर्षाने आपल्या काकांच्या घरी गावी आला होता। त्याचा जन्म आणि त्याची पूर्ण आयुष्य मुंबईतच गेले होते। लहानपणी तो तसा दरवर्षी गावी यायचा, त्यामुळे गावाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती। गावात त्याच्या वयाची मुलं त्याला चांगली ओळखायची। पण तो गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटला। उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते, त्यामुळे गावात क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जात होत्या। भूषण त्यांच्या गावातल्या संघातून खेळायचा, त्यामुळे त्याची नेहमी मित्रांशी भेट व्हायची। एके दिवशी असेच ते संध्याकाळी भेटले होते आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या। आजचा सामना पण ते जिंकले होते, त्यामुळे सगळेच उत्साहित होते। गप्पांचा ओघ क्रिकेटवरून गावातल्या घडामोडीवर गेला। गावात रात्रीचे स्मशानाच्या आसपास परिसरात कोणीतरी भूत पाहिल्याची घटना घडल्याची समजली। भूषण हा पुरोगामी विचारसरणी असलेला माणूस असल्याने त्याला असल्या गोष्टींवर जरासुद्धा विश्वास नव्हता। तो मित्रांच्या या गोष्टीवर हसू लागला। त्याच्या काही मित्रांच्या अशा गोष्टीवर विश्वास होता, म्हणून त्यांना भूषणचे असे वागणे त्यांना आवडले नाही। वादावादीमध्ये त्यांनी भूषणला आव्हान केले, चॅलेंज दिलं की तुझा जर अशा गोष्टीवर अजिबात विश्वास नसेल तर तू रात्री स्मशानात जाऊन दाखवावे। भूषण पहिल्यांदा निरर्थक आव्हान समजून टाळाटाळ करत होता, पण त्याचे मित्र जरा जास्तच पिच्छा पुरवू लागले। शेवटी आपण असल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही आणि घाबरत पण नाही हे पटवून देण्यासाठी भूषणने ते आव्हान स्वीकारले। पैज अशी ठरली की रात्री भूषणने एक लाल रंगाचा फडका घेऊन स्मशानात जाणे आणि तो स्मशानाच्या बाजूच्या एका फणसाच्या झाडाच्या फांदीला बांधून परत येणे। सकाळी बाकीचे मित्र तिथे जाऊन शहानिशा करतील की भूषणने तो फडका तिथे बांधलाय की नाही। ठरल्याप्रमाणे भूषण आणि त्याचे मित्र रात्री जेवणानंतर एका चौकात जमले। रात्रीचे जेव्हा 11:30 उलटून गेले, पैस ठरल्याप्रमाणे मित्राने भूषणकडे एक जुना लाल दुपट्टा दिला होता, तसेच एक टॉर्च आणि जनावरांपासून संरक्षण म्हणून एक दांडा दिला। योजना अशी होती की 11:45 सुमारास भूषण स्मशानाच्या दिशेने निघेल, जेणेकरून मध्यरात्रीपर्यंत तो त्या झाडापर्यंत पोचेल आणि झाडाच्या एखाद्या फांदीला तो दुपट्टा बांधून 12:15 परत त्या चौकात येईल। ठरल्याप्रमाणे भूषण स्मशानाच्या दिशेने निघाला। रात्रीची वेळ होती, तसेच भूतांवर कितीही विश्वास नसला तरी प्रत्येकाच्या मनात थोडीतरी भीतीही असतेच। भूषणच्या मनातही अशीच भीती कुणकुण होती, त्यामुळेच त्याने मित्रांच्या नकळत एक गणपती बाप्पाचा एक फोटो आपल्या खिशात घेतला होता आणि थोडाफार तो नामस्मरण पण करत होता। मित्र पण थोडे चिंतेत होते की या पैजेच्या नादात काही वाईट नको व्हायला। स्मशानाकडे जाणारा रस्ता झाडाझुडपातून जात होता। वस्तीतील घरं सोडून आता भूषण एकटा त्या झाडझुडपातील रस्त्यातून एकटा चालला होता। टॉर्चचा प्रकाश होता, रस्त्याकडे एकटक पाहत तो मार्गक्रमण करत होता। आजूबाजूला पाहण्याची त्याची अजिबात हिंमत होत नव्हती। रात्रींचा रातकिड्यांचा आवाज आणि अधूनमधून लांबून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज त्याची भीती अजूनच वाढवत होती। घाबरतच घाबरत तो स्मशानापर्यंत पोचला। तिथल्या वातावरणातच त्याला एक कोंडटपणा वाटत होता। थोडेसे चांदणे पडले होते, स्मशानाची जागा मोकळी होती। जिथं प्रेतं जाळली जायची त्या जागी लाकडं व्यवस्थित बसावी म्हणून बांधकाम केले होते। त्या जागेपासूनच काही अंतरावरती फणसाचे झाड होते। लवकरात लवकर त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधून तिथून काढता पाय घ्यावा या कल्पनेने भूषण त्या झाडापाशी गेला आणि त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्टा बांधू लागला। दुपट्टा बांधून झालाच होता आणि त्याची नजर झाडाच्या एका वरच्या फांदीवर गेली आणि त्याने जे बघितले ते पाहून तर त्याची वाचाच फुटली। त्या झाडाच्या वरच्या फांदीवर कोणीतरी फासावर लटकत होतं। चांदण्यांच्या प्रकाशात तिथे फक्त लटकलेल्या माणसाची आकृती दिसत होती, पण भूषणला असं वाटत होते की लटकलेले प्रेत त्याच्याकडेच पाहते आहे। ते पाहून भूषणच्या मनात धडकी भरली। भीतीच्या या धक्क्याने तो थरथर कापू लागला। तो थोडा वेळ त्या लटकलेल्या आकृतीकडे पाहतच राहिला,
काही वेळाने त्याला असे वाटले की तो माणूस मान पण फिरवत आहे. भूषण तिथून जोरदार पळत सुटला. भूषण जोरदार ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचा आवाजच फुटत नव्हता. तो जलद गतीने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला वेग मिळत नव्हता. तो कसाबसा धावत पळत तिथून निघाला, पण त्याला असे वाटू लागले की कोणतरी त्याचा पाठलाग करत आहे. भूषण मदतीसाठी आजूबाजूला कोणी दिसते का ते पाहत होता, पण सगळीकडे फक्त अंधार होता. त्या अंधारातून वाट मिळेल तशी तो पळत होता. थोड्या वेळाने त्याला समोर एक मोटर सायकल येताना दिसली, आणि त्याला थोडे बरे वाटले. ते त्याचे दोन मित्रच होते. ते जवळ आले आणि भूषणचा जीवात जीव आला, आणि त्याने मागे वळून पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. मित्राने त्याला मोटरसायकलवर बसवले आणि वेगात वस्तूच्या दिशेने निघाले. भूषणने झालेला प्रकार त्यांना सांगितला. त्या दोघांनी त्याला थोडा धीर दिला आणि घरी सोडले. पैज भूषण जिंकला होता, पण ती पैज त्यांना फारच महागात पडली होती. तर कथा कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्हाला माझ्याकडून अशा कथा ऐकायला आवडत असेल तर प्लीज नक्की कमेंट्स करा. थँक्यू.